आता मुंबईचा लचका कसा तोडतायत, जे प्रोजेक्ट आपण करायला घेतले होते, दारा आपण वरळी आरडेरीच्या जागेवरती जागतिक दर्जाचं मत्स्यालय करत होतो किंवा करणारच, ते दुसरी तिकडे काय आम्ही होऊ देणार नाही। अरे एवढी ताकद एकवटल्यानंतर काय हिम्मत आहे कोणाची? बिहार आहे तिकडे आपण बघतो ना कोणाच्या मुंबईचा किंवा महाराष्ट्राचा लचका कसा तोडतो, तेच आम्ही बघतो। मला असं वाटतं की उद्धव ठाकरेंची कॅसेट तिथेच अडकली आहे आणि गेले 10 वर्ष तिथेच अडकली आहे। त्यांनाही हे माहिती आहे की मुंबईला महाराष्ट्रापासून कोणीच तोडू शकत नाही, या भारताचं संविधान सर्वोच्च आहे हे माहिती असताना किती दिवस तेच ते डायलॉग ते मारणार आहेत। आणि आज सर त्यांच्या भाषणामध्ये एकही नवीन मुद्दा नाहीये, मुद्दाच नाहीये, केवळ शिवराळ भाषा वापरायची एवढ्यापुरतं त्यांनी भाषण केलेलं आहे। मला असं वाटतं की त्यांनी आता काही नवीन लोक नेमून घेतले पाहिजेत की जे 2-4 नवीन मुद्दे त्यांना लिहून देतील आणि ते भाषणात काहीतरी नवीन, काहीतरी ऐकण्यासारखं, काहीतरी एका मोठ्या नेत्याने भाषण केलं आहे असं वाटेल, असं उद्धवजी बोलतील, एवढी मला एक माफक अपेक्षा त्यांच्या।